सकाळ विद्यार्थ्यांनो आज आपण पाठ क्रमांक अठरा पक्ष्यांचे जग या पाठावरील कृती करणार आहोत तर तुम्हाला सर्वात प्रथम मराठीची पुस्तक काढायची आहे आणि त्या पुस्तकेवरील पृष्ठ क्रमांक अठ्ठेचाळीस काढायचे आहे ओके सगळ्यांना वर्गपाठ लिहायचे आहे त्यानंतर तारीख आणि दिवस सुद्धा मेन्शन करायची आहे ओके कृती कृती म्हणजे ॲक्टिव्हिटी तर विद्यार्थ्यांनो लक्ष द्या तुम्हाला माझ्यासोबत कृती करायची आहे प्रश्न पहिला पक्षी त्यांचे आवाज व त्यांचे नाव यांच्या जोड्या जुडवा पक्षी त्यांचे आवाज व त्यांचे नाव यांच्या जोड्या लावायचे आहेत ओके तर तुम्हाला माझ्यासोबत जोड्या लावायचे आहेत ओके पहिला पहिला नाव कोणत्या पक्षाचे आहे कोंबडा कोणत्या पक्षाचा आहे कोंबडा तर कोंबडा कसा ओरडतो कुकुचकू कोंबड्याची कु। आवाज कशी कसा काढतो आपली आवाज तो कुकुचकू कु। त्यानंतर कोंबड्याचं चित्र शोधायचे आहे तुम्हाला दिसत आहे सगळ्यांना कोंबडा कसा करतो कुकुचकू कु। अगदी अशा प्रमाणे तुम्हाला जोड्या लावायचे आहेत ओके त्यानंतर चिमणी चिमणी कशी करते कशी करते चिमणी चिव चिव चित्र बघा अशा प्रकारे तुम्हाला जोडी लावायची आहे कावडा कावडा कसा ओरडतो काव काव कसा ओरडतो काव काव ओके कावळ्याचं चित्र कुठं आहे बघा दिलेलं आहे ओके त्यानंतर बदक बदक कशी आवाज काढतो क्वॅक क्वॅक बदक कशी आवाज काढतो क्वॅक क्वॅक बदकाच्या चित्राजवळ तुम्हाला जोडी लावून घ्यायची आहे कबूतर कबूतर कसा करतो गुटर गुटरगू गुटर गु अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावायचे आहेत ओके बेटा कबूतराचे चित्र बघा पोपट पोपट कशा बोलतो मिठू मिठू पोपट कसा बोलतो मिठू मिठू चित्र दिसला का तुम्हाला बुपटायच्या ओके व्हेरी गुड अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला पण कोकिडन कोकिडनलाच काय म्हणतात कोकिडा कोकिडा कशी करते कुहू 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 मोर मोर कसा का आवाज काढतो मि आव अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा जोड्या लावायच्या आहेत ओके त्यानंतर प्रश्न दुसरा मोठ्याने वाचा पोपट मोर कोकिळा कोंबडा कावडा चिमणे हे शब्द तुम्हाला मोठ्याने वाचायचे आहेत प्रश्न तिसरा खालील चित्रे रंगवा विद्यार्थ्यांना लक्ष द्या मोर आणि बदक ह्या दोघ्या चित्रांना तुम्हाला रंगवायचे आहे ओके मोठ्याने वाचा, तुम्हाला माझ्या पाठोपाठ वाचन करायचे आहे नंबर एक बदक पाण्यात पोहतो व क्वॅक क्वॅक असा आवाज काढतो बदक कोठे पोहतो पाण्यात पोहतो आणि तो कशी आवाज काढतो क्वैक क्वैक नंबर दोन कबूतर गुटर गु गुटर गु असा आवाज काढतो कबूतर कसा आवाज काढतो गुटर गु गुटर गु असा आवाज काढतो नंबर तीन चिमणी चिव चिव करते चिमणी कशी करते चिव चिव करते चिव चिव कोण करते चिमणी नंबर चार कोकिडा आंब्याच्या झाडावर बसून कुहू कुहू असा आवाज काढते कोकिडा कसा आवाज काढते कुहू कुहू नंबर पाच मियाव मियाव असा आवाज मोर पक्षी काढतो मियाओ मियाव असा आवाज कोणता पक्षी काढतो मोर काढतो नंबर सहा पोपट मिठू मिठू असा आवाज काढतो पोपट कसा का आवाज काढतो मिठू मिठू असा आवाज काढतो ओके तर बघा काही प्रश्न प्रश्न बघा नंबर एक मिठू मिठू असा कोण मिठू मिठू असा आवाज कोण काढतो कोण काढतो मिठू मिठू आवाज पोपट व्हेरी गुड त्यानंतर प्रश्न दुसरा मोर पक्षी कसा आवाज काढतो मोर पक्षी कसा आवाज काढतो नंबर तीन कोंबडा कसा आवाज काढतो कोंबडा कसा आवाज काढतो कुकुचकू नंबर चार काव काव कोणता पक्षी ओरडतो काव काव कोणता पक्षी ओरडतो कावडा ओके अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरे पुन्हा वाचन करायची आहेत ओके बेटा पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेत बाय बाय